आज दिल्लीत पाठवायचं असेल तर आदरणीय शाहू महाराजांना मतदान करण्याची भूमिका आपल्याला 7 तारखेला या ठिकाणी घ्यावी लागेल. अप्पी पाटलांसारखं नेतृत्व ताकदीनं आज पुढे येत आहे, त्यांना ही ताकद देण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे या ठिकाणी राहणार हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुढचे 12 दिवस सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ऊन जरा जास्त असलं तरी संध्याकाळी सूर्य भावळतो, संध्याकाळी काय उन्हाळा जास्त नसतो. घरोघरी पॅम्पलेट पोचवा, चिन्ह पोचवा, आपण किती नशीबवान आहोत हे लोकांना सांगा. कारण की मतपेटीवर सुद्धा शाहू महाराजांचं नाव किती नंबरला आलंय जोरात सांगा, एक नंबरला. म्हणजे आत गेल्या गेल्यावर लई इकडं तिकडं हुडकत बसायचं नाही, हुडका लागले की वळकायचं काय तर गडबड आहे. काय आता एक नंबरला नावा हुडकायचं कशाला, जायचं बटन दाबायचं की बाहेर यायचं, गरला परत जेव्हा रिकाम होतो लई वेळ घालवायचा नाही. मतदानात काय आत वेळ घालवा लागला की वळकायचं गडबड आहे काय ते हुडकतोय, कुणाला देऊ हित देऊ का तिथं देऊ. जाऊन पडदिशी बटन दाबून आला की काय अडचण नाही आणि आपलं नशीब आहे. पुण्य आहे राजश्री शाहू महाराजांची, पुण्य आहे या गादीची, पुण्य आहे. आणि या गादीबद्दल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत, मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय बोलू नका, बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही, हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला, परंतु शाहू महाराजांच्यावर बोलू नका, गादीचा सन्मान राखा. तुम्ही ज्यावेळी 2019 ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पायापडाला गेला होता, पायापडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करीन अडचण होईल, त्यामुळे सन्मान राखा, महाराजांचा सन्मान राखा. बोला बंटी पाटलावर बोला, अप्पी पाटलांच्यावर बोला, नंदाताईवर बोला, स्वातीताईवर बोला, काही अडचण नाही. आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत, शट्टू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही, माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय थक बसणार नाही हा विश्वास या निमित्ताने देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.